झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे नमस्कार इलेक्शन स्पेशल या कार्यक्रमात तुमचं स्वागत आज आपण पाहणार आहोत काँग्रेसचा जाहीरनामा प्रत्येक प्रत्येक पक्ष निवडणुकीच्या जा तोंडावर जाहीरनामे प्रसिद्ध करत असतो या जाहीरनाम्यांमध्ये देशातल्या समस्यांबाबत त्या पक्षाची जाण त्या पक्षाचे त्यावरचे उपाय यांचं प्रतिबिंब उमटेल असं वाटत असतं मात्र वृक्षारोपण केलेल्या जागेवरच पुन्हा वृक्षारोपण करावं असा अनुभव येतोय की काय अशी परिस्थिती आहे मागे वळून पाहिल्यानंतरचा जाहीरनामा आणि आत्ताचा जाहीरनामा यात फरकच तर करता येत नाही दोन हजार चौदाच्या निवडणुकांसाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध केला आम आदमीच्या सर्वांगीण विकासाचं आश्वासन काँग्रेसच्या जाहीरनाम्यात देण्यात आलं नवीन काय दोन हजार चार मध्ये ते देण्यात आलं होतं जाहीरनाम्यामधल्या समाजातल्या प्रत्येकाला घर औषध आणि पेन्शन देण्याचं आश्वासन यावेळी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी दिलं जाहीरनाम्यासाठी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पाच महिन्यांमध्ये देशभरात सत्तावीस दौरे करून दहा हजार लोकांची चर्चा केल्याचं काँग्रेस तर्फे सांगण्यात आलं तर काँग्रेसमध्ये दोन हजार नऊ मध्ये प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यातील नव्वद टक्के वचन पूर्ण केल्याचा दावा राहुल गांधी यांनी केला केले नाही has been delivered by the UPA government and the prime Minister and we commit we commit to, do, to doing exactly the same with the 2014 manifesto so I'd like to say a little bit about what the Congress party stands for that is different than our opponents Congress party हमारा संकल्प है कि हम उत्पादन पर ध्यान केंद्रित करके मौजूदा कौशल विकास कार्यक्रम का विस्तार करते हुए आर्थिक विकास की दर को फिर तेजी से वापस लाएंगे जिससे हमारे युवा वर्ग की उम्मीदें और अपेक्षाएं पूरी हो आज याच विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक रविकिरण देशमुख रविकिरणजी आपलं स्वागत आपल्याबरोबर आमच्या पुण्याच्या स्टुडिओमधून आहेत ज्येष्ठ अर्थतज्ञ अभय टिळक अभय टिळक जी आपलंही स्वागत काँग्रेसच्या दोन हजार नऊच्या जाहीरनाम्यात आणि दोन हजार चौदाच्या जाहीरनाम्यात काय साम्य आणि काय फरक आहे ते पाहूयात एका ग्राफिक्सच्या माध्यमातून काँग्रेसचा जाहीरनामा दोन हजार नऊ गरिबांसाठी गरीब कुटुंबांना तीन रुपये दरांना तांदूळ आर्थिक क्षेत्रामध्ये समतोल आर्थिक विकास आर्थिक आठ टक्के विकासाचा दर यावेळा ठेवण्यात आलेला आहे डायरेक्ट टॅक्स कोड आणणार शिक्षण आणि रोजगार प्रत्येक गावात ब्रॉडबँड तरुणांसाठी रोजगाराची संधी निर्माण करणार दोन हजार नऊ मध्ये तेच आश्वासन देण्यात आलेलं होतं महिला सुरक्षेसाठी विधेयक महिलांच्या सुरक्षेसाठी सिटीजन चार्टर अशा योजनेअंतर्गत ग्रामीण भारतात गर्भवती महिलांसाठी आरोग्य सुविधा दोन हजार नऊ प्रॉमिस तर जी डीपीच्या तीन टक्के आरोग्यावर खर्च करणार काँग्रेसचा जाहीरनामा दोन हजार चौदा मध्ये सर्वप्रथम मी जातोय अभय टिळक यांच्याकडे अभय टिळक मागच्या पाच वर्षातला यूपीए टू चा परफॉर्मन्स आपल्याला माहिती आहे या यूपीए टू च्या परफॉर्मन्सचे भ्रष्टाचाराचे दिंडोडे तर आम्ही सर्व पत्रकारांनी वेळोवेळी काढले परंतु एक अर्थतज्ञ म्हणून आपल्याला दोन हजार नऊच्या जाहीरनाम्यात केलेली आश्वासनं पूर्ण झाली का आणि दोन हजार चौदाच्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी नवीन असं काय दिलं असं वाटतं आपल्याला एक गोष्ट आपण लक्षात ठेवूया की भ्रष्टाचार किंवा गव्हर्नन्सचा जो मुद्दा आहे तो आपण थोडा आत्ता बाजूला ठेवूया आपण फक्त आर्थिक कार्यक्रमाबद्दल जेव्हा बोलूया तेव्हा असं दिसत आहे की सर्वसमावेशक विकासाचं जे ऐलान काँग्रेसने दोन हजार चार पासून चालू ठेवलेलं होतं त्याच्यामध्ये किमान सात ते आठ अशा मोठ्या योजना या गेल्या दहा वर्षामध्ये यूपीए पी ए सरकारने आणलेल्या आहेत त्याच्याबद्दल मला असं वाटतं त्याचा ते भर हा वेलफेअरवरती जास्ती आहे आणि ग्रोथवर कमी आहे हा जो मुद्दा आहे तो मान्य आहे पण राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना असेल किंवा आपलं नॅशनल रुरल लाईव्हलीहूड मिशन असेल किंवा रुरल हेल्थ मिशन आहे अन्न सुरक्षा कायदा आहे नंतर आदिवासींना वन उपजावरचा अधिकार देणारा जो कायदा आहे तो आहे किंवा आता अगदी म्हणजे रस्त्यावरती उभे राहून जे अन्न विक्रेते का, 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 कामगार हे उद्योग करतात त्यांना संरक्षण देणारा जो कायदा आत्ता गेल्या दीड महिन्यामध्ये झालेला आहे तो असेल हे सगळे जे उपक्रम आहेत हे सर्वसमावेशक विकासाचं जे धोरण एने पहिल्यापासून दोन हजार चारपासून दो जे धरून ठेवलेलं आहे त्या सूत्राला धरू नये त्याच्यावर वाद नाही या पार्श्वभूमीवर जेव्हा आपण दोन हजार चौदाकडे बघतो तेव्हा एक अर्थशास्त्राचा विद्यार्थी म्हणून मला असं वाटतं की आता फोकस हा निश्चितपणे निदान जाहीरनाम्यात तरी बदललेला दिसतोय कारण दोन हजार नऊचा जो जाहीरनामा होता त्याच्यावरती किंवा गेल्या पाच वर्षात जी अंमलबजावणी झालेली आहे त्याच्यावरती एक टीका अशी होती की आपण लोकांचं त्या अर्थाने सक्षमीकरण करण्याऐवजी खऱ्या अर्थाने त्यांना एम्पावर करण्याऐवजी आपण फक्त त्यांना उपभोगासाठी हो सुलभ गोष्टी उपलब्ध करून देतो आहे म्हणजे हे एम्पावरमेंट असून हे कुठेतरी कन्झम्शन उपलब्ध करून देणारी सगळी धोरणं आहेत दोन हजार चौदाच्या जाहीरनाम्याचं जर आपण बारकाईने के वाचन केलं तर असं दिसतं की नाही आता फोकस बदलला आहे आणि ह्याबद्दल पक्षाचं आपण कौतुक मला वाटतं कोणत्याही म्हणजे राजकीय विचारसरणीचा चष्मा डोळ्यावर न ठेवता जरूर करावं ह्याचं कारण असं की पहिल्यांदी आता कन्झम्पनकडनं कुठेतरी रोजगार क्षमता आपल्या देशातल्या तरुण लोकशक्तीची वाढावी काम श्रमशक्ती अधिक उत्पादक व्हावी వ జలమి మ్యానుఫ్యాక్చరింగ్ కెపాబిలిటీస్ వంటో त्यांचं सक्षमीकरण घडावं या इथून पुढच्या काळामध्ये अभय असा फोकस अभय अभय जाहीरनाम्यात म्हणजे एक प्रकारे अभयट क्षणभर तुम्हाला थांबवतोय अशा करता की सरकार आज हो रोजगार क्षमतेची गोष्ट करत आहे जी गोष्ट त्यांनी दोन हजार चार मध्ये आणि दोन हजार नऊ मधल्या जाहीरनाम्यामध्ये सुद्धा केलेली होती त्याही वेळा स्किल्स डेव्हलपमेंट बद्दल बोललेले होते त्याही वेळेला रोजगार निर्मिती करणार असं म्हणलेलं होतं म्हणजे एक प्रकारे तो अनफिनिश्ड अजेंडा म्हणायचा का त्यातल्या आलेल्या अपयशाची स्पष्ट कबुली म्हणायची मी फक्त एकाच वाक्यात खुलासा करतो याच्या आधीचा सगळा भर जो दिसत होता जाहीरनाम्यामधला तो बऱ्याच अंशी ज्याला आम्ही सेमी स्किल्ड किंवा अनस्किल्ड अशा प्रकारची रोजगार निर्मिती म्हणतो म्हणजे प्रामुख्याने ग्रामीण रोजगार हमी योजना जी आहे ती त्या संदर्भामध्ये महत्वाची ठरते पण दोन हजार चौदाच्या जाहीरनाम्यामध्ये ज्या तरतुदी आहेत त्याच्यामध्ये आय टी आय ची संख्या वाढवणं त्याच्यानंतर ब लहान आणि म म मध्यम आकाराच्या क्षेत्र नगरांचा विकास करणं त्याच्यानंतर ॲप्रेंटिस ॲक्ट सुधारणं जवळजवळ ब म्हणजे मुख्य सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपलं जे मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर आहे म्हणजे बा वस्तुनिर्माण उद्योग आहे त्याचा ज जी डी पीमधला शेअर पंचवीस टक्क्यापर्यंत वाढवणं यासारख्या स्किल्ड किंवा सेमी स्किल्ड रोजगार निर्मितीकडे जाण्याच्या दृष्टीने या जाहीरनाम्यामध्ये कुठेतरी एक उल्लेख आहे मला असं लक्षात घ्यायला पाहिजे म्हणजे एक प्रकारे मागच्या वेळेला आश्वासन दिलेलं होतं की आम्ही कौशल्य वृद्धीवर लक्ष देणार आहोत त्या कौशल्य वृद्धीचं रूपांतर आता कुठेतरी संपत्तीमध्ये म्हणजेच रोजगार निर्मितीमध्ये करणार आहे काँग्रेस असं आश्वासन देत आहे या आश्वासनांकडे राजकीय विश्लेषक कसे पाहत आहेत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी काँग्रेसचा जाहीरनामा जाहीर केला आणि त्या जाहीरनामामध्ये गरीब असेल महिला असेल कृषी असेल रोजगार निर्मिती असेल आरोग्य आणि अल्पसंख्याक महागाई या सगळ्यावर त्यांनी भाष्य केलेलं आहे गरीबांसाठी या दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं काँग्रेसनं काय आश्वासन दिलेलं आहे जाहीरनाम्यात आणि त्याहीपेक्षा सुद्धा हे आश्वासन देताना दोन हजार दोन हजार नऊ आणि दोन हजार चार मध्ये काय दिलं होतं पाय का ग्राफिक्सच्या माध्यमातून आणि तर प्रश्न आहे की स्वस्त धान्य उपलब्ध करून देणार गरीबांना तीन रुपये दरांना तांदूळ देणार आणि गरीब आणि विना जमीन देणार सर्वात आश्चर्य याचं वाटतंय की गरीब कायम राहायलाच पाहिजे का गरीबाची क्रयशक्ती वाढवणं हे आपलं काम नाही का गरीबांची संख्या कमी करण्यासाठी काही उपाय नाही आहेत का ज्या हो योगे अशा हो ऐवजी आपण गरीबांना अपेक्षित आप ग्रहित धरून चालू की त्यांची क्रयशक्ती वाढून त्यांची खर्च करण्याची कॅपॅसिटी वाढेल क्षमता आणि ते बाजारामध्ये अधिक पैसे देऊन वस्तू खरेदी करायला उद्युक्त होतील त्या योग्य हो राष्ट्राच्या एकूणच आर्थिक क्षमतेमध्ये सुद्धा भरीव होईल वोटर गरीब असला की तो काय आपल्याला बोटिंग करत राहतो हा त्यातला गणिताचा भाग आहे एकोणीसशे बहात्तर पासून आपण ऐकतो की गरीबी हटावा आणि गरीबी हटण्याऐवजी आपण काय करतोय की दारिद्रेषे खाली जो निकष आहे आपल्याला दारिद्रेषे खालीचं कुटुंब ठरवण्यासाठीचा तो निकष आपण बदलत राहतो राहतो त्यामुळे दारिद्र्य रेषेखालच्या कुटुंबांची संख्या फक्त कमी झाल्यासारखं वाटतं मात्र तो आकडा काही तसाच भराव म्हणावा तसा दिसत नाही अभय टिळक मला तुम्हाला हाच प्रश्न विचारायचा आहे की मागच्या वेळच्या दोन हजार नऊच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आश्वासन दिलं होतं की शंभर दिवसात महागाईवर नियंत्रण आणू आत्ता सुद्धा तेच आश्वासन देण्यात आलंय काय प्रतिक्रिया आपली म्हणजे एक प्रकारे काँग्रेसचा अपयश म्हणायचं मला असं की आत्ताची जी महागाई आपण करतोय की मला असं माझी अत्यंत स्पष्ट भूमिका अशी आहे की अशा प्रकारची भाग आहे असं मी स्पष्टपणे म्हणेन कारण शंभर दिवसामध्ये ही महागाई आटोक्यात आणता येईल असं कुठलंही चिन्ह किंवा साधन सरकार पक्ष आज नाहीये आपण जर तो जाहीरनामा बारकाईने वाचला त्याच्यावर लक्षात येतं की एक फार त्याच्यामध्ये सरकारने मखलाशी केलेली आहे त्याच्यामध्ये काँग्रेसने असं म्हटलेलं आहे की इथून पुढच्या काळात महागाई आणि आर्थिक विकास यांचा सुवर्ण मध्य साधण्याची जबाबदारी ही पुन्हा भारतीय रिझर्व्ह बँकेवरती राहील असं जाहीरनाम्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे hmm. याचा अर्थ यु पी ए सरकार समजा पुढे पुन्हा आलं तर महागाईचं नियंत्रण कोणी करायचं ही जी टोलवाटोलवी चालू आहे कि सरकार की सरकार म्हणतं रिझर्व्ह बँकेचं काम आहे आणि रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर स्पष्ट म्हणतात की जोपर्यंत वित्तीय तूट आटोक्यात आट येत नाही तोपर्यंत तो महागाईवर नियंत्रण तो येणार नाही हे असं चालू राहील त्यामुळे शंभर दिवसामध्ये महागाई आटोक्यामध्ये आणण्याचं जे जाहीरनाम्यामधलं जे काही निवेदन आहे ते मात्र शुद्ध नाही आहे त्याच्यामध्ये काही अर्थ नाही अभय आता एक प्रश्न तुम्हाला दोघांना विचारणार तो पहिला रविकरण देशमुख यांना आहे की अतिशय महत्वाचा असा मतदार म्हणजे अल्पसंख्याक समाज आहे रविकरण हा अल्पसंख्याक समाज जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर मतदारसंघामध्ये ज्याला आपण डिसाइडिंग वोट फॅक्टर म्हणू तसा आहे त्या अल्पसंख्याक समाजासाठी दोन हजार चौदा मध्ये केल्या तरतुदी दोन हजार नऊ मध्ये केलेल्या तरतुदी आणि दोन हजार चार मध्ये केल्या तरतुदी जर आपण पाहिल्या तर त्यात काय असा वेगळा फरक वाटतो आपल्याला काँग्रेस काय मेसेज देते मला वाटतं की सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तो अल्पसंख्य समाजाला जे आज त्या समाजामध्ये दारिद्र्य आहे त्यातून त्याला बाहेर काढायचं आहे आणि राजकीय मखलाशी जी आहे ती मी तुम्हाला सांगेन की त्यांचा जो एक संवेदनशील मुद्दा आहे देशभरामध्ये की त्यांच्या वक्फच्या जमिनी ज्या आहेत वक्फ बोर्डाच्या म्हणजे ज्या श्रीमंत अल्पसंख्यवर्गानी अल्पसंख्याकांनी त्यांच्या धार्मिक कार्यासाठी दिलेल्या आज आपण गेली अनेक वर्ष बघतोय की देशामध्ये सर्वत्र याच्याबद्दल तीव्र आहे महाराष्ट्रामध्ये पण हा राजकीय मुद्दा आहे की अनेक ठिकाणच्या जमिनी ह्या धनिकांनी हडप केल्यात किंवा त्यांचा गैरव्यवहार झाला आज त्याच्या चौकशीचा आयोगाचा अहवाल शा, शासनाकडे दोन तीन वर्षापासून पडून आहे मागचं अधिवेशन झालं डिस डिसेंबरचं हिवाळी अधिवेशन त्यात आम्ही एटीआर सह अहवाल ठेवू असं म्हटलं होतं याची आठवण ना विरोधी पक्षाला राहिली ना सत्ताधारी पक्षाला राहिली मूळ मुद्दा धार्मिक संवेदनशीलताचा तो आहे पण ते जाऊ द्या माझं म्हणणं होतं की अल्पसंख्याक समाज जो आहे त्याला सक्षम करणं हा परत मुद्दा आलाच पण त्याला परत परत आम्ही तुमच्यासाठी काहीतरी करतोय आम्ही काहीतरी करतोय पण त्यांना माझं म्हणणं की गरीब असो किंवा अल्पसंख्याक असो त्याला कुबड्यावर सतत ठेवण्याऐवजी त्याला सक्षमपणे पायावर उभा करा आणि त्यांना सांगा आता तुम्हाला मैदान आम्ही मोकळं करून दिलं पळा इथे पण तसंच होत नाही पण एक प्रकारे म्हणजे आता तरी प्रॉमिस केलंय की सच्चार आयोगाची प्रभावीपणे अंमलबजावणी करणार दोन हजार नऊ साली यामध्ये कोणती अडचण होती अगदी मला तेच म्हणायचं होतं आपण जे बोलला दोन हजार नऊ पासून हे सुरू आहे परत यात मुद्दा येतो की बजेटरी सपोर्ट जो असतो सरकार काय म्हणेल की आर्थिक आम्हाला तर तरतुदी करता करता वेळ लागतो आहे पण मग त्यासाठी ठस असा भरीव असा कार्यक्रम आखणं सरकारला कधीही शक्य होतं पण मला असं वाटतं की यात राजकीय मुद्दा आहे की एक इलेक्शन झाली की दुसऱ्या इलेक्शनला परत असा मुद्दा पुढं करून म्हणता येतं की बाबा हे अर्धोट राहिलेलं काम पूर्ण करायचं असेल तर परत आम्हाला सत्तेवर आणणं आवश्यक आहे मला वाटतं हा राजकीय भाग आहे त्याच्यामध्ये म्हणून हे परत परत मुद्देच जाहीरनाम्यात येत आहेत एक प्रकारे भारतीय जनता पक्षाला फायदा मेल आ, या है है आ, याचा फायदा मिळेल की काय असाही प्रश्न यातून उद्भवतो आहे एका ब्रेकनंतर आपण या जाहीरनामामध्ये महिलांसाठी आणि कृषी क्षेत्रासाठी नेमकं काय आहे ते पाहणार आहोत रवी किरणजी महिलांसाठी काय दिलं हे जर आपण पाहिलं तर दोन हजार चार दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा याच्यामध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी म्हणून विशेष पोलीस प्रशिक्षणाची त्यांनी केलेली आहे त्या दोन हजार नऊमधला महिला हिंसाचार विरोधी कायदा आणि त्याची अंमलबजावणी काय सांगाल आ, या बाबतीत जे मग अशी आपण गरिबी या विषयावर बोलत होतो तसंच मला थोडंफार दिसतंय की आपण अजूनही सरकार म्हणून ती जागरूकता आणि तीच जागरूकता प्रशासनामध्ये आणू शकत नाही की महिलांचे प्रश्न हे मूलभूत प्रश्न आहेत या देशामध्ये महिलांचं प्रमाण हे पन्नास टक्क्याच्या जवळपास आहे तर परत परत अशा गोष्टी का कराव्या लागतात हेच मला समजत नाही याला जोडून मी एक शेवटी आता जे दोन हजार चौदामध्ये ते जे म्हणतात की विशेष पोलीस प्रशिक्षण जे म्हणतात त्याला जोडून एक मुद्दा घेऊ इच्छितो की ते म्हणतात की पोलीस रिफॉर्म्स आम्ही आणू रिफॉर्म्स देशामध्ये परंतु त्यासाठी कारणीभूत ठरलं आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये एक प्रकरण ज्याच्यामध्ये प्रकाश सिंग नावाचे माझी आय पी एस अधिकारी आहेत त्यांनी ह्या सगळ्या सुप्रीम कोर्टात एक प्रकरण लावून धरले म्हणून रिफॉर्म सुरू झालेत त्याचाच एक भाग हा महिलांच्या बाबतीत विशेष प्रशिक्षणाचा असू शकतो परंतु तीन तीन इलेक्शनसाठी हा मुद्दा परत परत घ्यावा लागणार म्हणजे हा एक प्रकारे गव्हर्नन्सचा दावा जो आहे तो फोल करणार आहे आरोग्यासाठी नेमकं या जाहीरनाम्यात काय दिल दिले ते पाहूया याचं कारण दोन हजार चौदाच्या जाहीरनाम्यात आरोग्यासाठी जीडी पीच्या तीन टक्के आरोग्यावर खर्च करणार असं सांगितलेलं आहे हाच प्रश्न घेऊन मिळतो अभय टिळक यांच्याकडे अभय टिळक विकसित राष्ट्रांमध्ये तीन टक्के हा आकडा पुरेसा वाटतो का अजूनही तीन टक्के हा कमी वाटतो आपल्याला नाही हा कमी आहे याच्याबद्दल वाद नाहीये कारण सर्वसाधारणपणे शिक्षण आणि आरोग्य याच्यावरती ठोकल देशी उत्पादिताच्या जवळपास सगळे प्रश्न जे आहेत आणि या आधीच्या पाच वर्षामध्ये राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य जी आपली योजना आहे म्हणजे नॅशनल रुरल हेल्थ मिशन जी आहे त्याच्यामधनं ग्रामीण भागामधल्या आरोग्यसेवेच्या ज्या पायाभूत सेवा सुविधा आहेत त्या भक्कम करण्यावरती जो भर दिलेला होता तोच भर या जाहीरनाम्यामध्ये पुढे ठेवलेला आहे मला असं वाटतं हे अगदी तसं वाटतं तर हे लॉजिकल आहे कारण जी योजना पाच वर्षापूर्वी आपण सुरू केलेली आहे तिचा विस्तार वाढवणं हे अत्यंत तर्कशुद्ध आहे मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा कार्यक्रमाचा शेवट करताना की या एकूणच जाहीरनाम्याचं वर्णन आपण कसं कराल दोन हजार नऊ मधल्या तरतुदी पाहिल्या दोन हजार चार मधल्या अनेक महत्वाच्या विषयांवरच्या तरतुदी आम्ही आपल्याला दाखवल्या अभय टिळक मी एका वाक्याला सांगेन हो मी एका वाक्यामध्ये असं म्हणेन की मी काही म्हणजे कुठल्याही पक्षाचा मी प्रवक्ता नाहीये तरी सुद्धा मला असं वाटतं की दोन हजार चार पासून दोन हजार चौदा पर्यंत जे काही भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये निर्माण झालेल्या आहे क्षमता त्या आणखी पुढे नेण्यासाठी ज्या दिशांनी प्रयत्न करणं आवश्यक आहे त्याची जाण या जाहीरनाम्यामध्ये पडलेली आहे असं मात्र आपल्याला निर्लेपणे म्हणता येईल रविकरण देशमुख शेवटचा प्रश्न थोडकर उत्तर द्या आपली वेळ संपत आलेली आहे खरोखरच जाहीरनामे वाचून लोक मत देतात का जाहीरनाम्यावर लोकांचा विश्वास राहिलेला आहे का मला वाटत नाही कारण आपण पाहतो की नंतरच्या पाच वर्षात जोपर्यंत निवडणूक येत नाही तोपर्यंत जाहीरनाम्याची जाहीर चर्चा कधीही होत नाही फक्त लोकांनी मागचा जाहीरनामा दाखवून यातलं बहुसंख्य के तुम्ही केलंच नाही असं म्हणण्याची वेळ होणे म्हणून त्याचा रिव्ह्यू पार्टी लेवलला होत असतो आणि त्या मुख्यमंत्री किंवा पंतप्रधानांना ते सारखं आठवण करून दिली जात असते बाकी कुठेही चर्चा होत नाही आणि अलीकडे आपण बघतोच आहे लोकसभेत काय होतं जाहीरनाम्यांची विश्वासार्हताच त्यामुळे धोक्यात आलेली आहे तेव्हा प्रेक्षक ज्या वेळेला आपले उमेदवार आपल्याकडे मतं मागायला येतील तेव्हा एक काम करा त्या जाहीरनाम्यावर त्यांची सही लिहून घ्या जसं आपण एखादा बिल्डरकडून घर घेतो त्यावेळेला त्याचं त्याचं एक करारपत्र असतं की तुम्हाला इतक्या स्क्वेअर फीटचं घर देऊ इतकी जागा देऊ इतकी तुम्हाला टेरेस बांधून देऊ जसं आपण एखादा फ्रीज टी व्ही घेताना त्याचं वॅरंटी कार्ड असतं तसं त्याचं सही घ्या आणि ते जर दिलं नाही तर त्याला विचारा कन्झ्युमर कोर्टात जसं एखाद्या आपण ग्राहका ग्राहक असताना एखाद्या सप्लायरला आपण कोर्टात खेचू शकतो तसं तुलाही आम्ही कोर्टात खेचल चालेल का असा प्रश्न तुमच्या उमेदवाराला जरूर विचारा कायद्याच्या दृष्टीनं कदाचित आज मतं देणारा आणि मतं मागणारा हे दोन्ही कंझ्युमरच्या भाषेत येत नसले तरी अशा प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो ही जर कदाचित अनेक उमेदवारांसाठी फार महत्वाची असणार आहे या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल दोन्ही मान्यवरांचे आभार रोकठोक घेऊन काही क्षणात एका ब्रेक नंतर कुठे जाऊ नका पात्रा झी चोवीस तास झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे